ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना आजपासून लोकल पास मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑफलाईन क्यू आर कोडसाठी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते. त्यासाठी 53 रेल्वे स्थानकांवर मुंबई मनपाचे 358 मदत कक्ष आहेत. क्यू आर कोड दिल्यावर पास मिळणार आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकावर सकाळपासून नागरिकांनी गर्दी केलेली आहे. आज क्यू आर कोड मिळाला तरी रेल्वे प्रवास मात्र तुम्हाला 15 ऑगस्टपासूनच करता येईल. दोन डोस घेतल्याचं सर्टिफिकेट, आधार कार्ड किंवा मग इतर कोणतंही सरकारी ओळखपत्र दाखवून तुम्हाला क्यू आर कोड दिला जातोय. ही तीन ठिकाणची दृश्य. दादरमध्ये एका प्रवाशाचा मोबाईलवरचं सर्टिफिकेट बघून क्यू आर कोड दिला जातो, तर घाटकोपरमध्ये हार्ड कॉपीवरून क्यू आर कोड दिला जातोय. कल्याणमध्ये सुद्धा आता पाससाठी म्हणून इथे नागरिकांनी गर्दी केलेली आहे. ही पाच ठिकाणची दृश्य. कशा पद्धतीनं आजपासूनच नागरिकांनी प्रवाशांनी गर्दी केली आहे त्याची ही दृश्य. तुम्हाला हा पास मिळवण्यासाठी क्यू आर कोड आवश्यक असेल आणि त्यासाठी म्हणूनच इथे गर्दी करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोन्ही डोस घेतल्याचं सर्टिफिकेट आधी तुम्हाला इथे दाखवावं लागेल. त्या सर्टिफिकेटची हार्ड कॉपी घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही जर मोबाईलवरचं सर्टिफिकेट दाखवलं तर ते स्कॅन व्हायला जास्त सोयीचं असेल, त्यामुळे तुम्हाला फार वेळ तिथे रांगेत उभं राहावं लागणार नाही. योजना चांगली आहे कारण आम्हाला जास्त ताण आला. आम्हाला आयडेंटिटी विचारतात, त्या आयडेंटिटी नाही आहे, त्याच्यामुळे आयडेंटिटी आपल्याला मिळणार आहे. मग तिकीट मिळालं सर सोपं होईल. महिन्यात एखादी फेरी असते माझी मुंबईला, तिकडे काय सुखदुखासाठी असं एखादी फेरी असते. तर आता हे बरं झालं आहे, एखादी महिन्यात एखादी फेरी असते, पण ते आता बरं झालं, छान छान अरेंजमेंट केली इथे. छत्रपतींचा विचार म्हणजे